अनुस्वार आणि विसर्ग हे सुद्धा दीर्घ उच्चाराचे समजले जातात, त्यामुळे त्याला गुरु म्हटलं जातं आणि त्याच्या दोन मात्रा धरल्या जातात. आता उदाहरण बघा, संगीत या शब्दामध्ये स या अक्षरावर अनुस्वार आहे, पण स मध्ये शेवटी अ आहे, म्हणजे लघु स्वर आहे, त्याचा उच्चार करायला लागणारा वेळ कमी आहे, पण या अनुस्वारामुळे तो वेळ वाढला, म्हणून आपण गुरु धरणार आणि त्याच्या मात्रा दोन धरणार. तसंच दुःख या शब्दामध्ये दू मधला उ हा पहिला आहे, म्हणजे ऱ्हस्व आहे, त्यामुळे त्याला खरं तर उच्चारायला वेळ कमी लागतो, पण तरी त्याच्या पुढे आलेल्या विसर्गामुळे तो वेळ वाढतो आणि दीर्घ होतो, त्यामुळे विसर्ग असलेले अक्षरही दीर्घ किंवा गुरु मानायची पद्धत आहे आणि त्याच्याही मात्रा दोन समजल्या जातात. हे सगळे मात्रा कशा मोजायच्या याचे जे थोडेसे नियम आहेत ते जर का एकदा लक्षात आले तर मग पुढच्या वेळेला एखाद्या काव्याचं लघुगुरु काढणं आणि त्याच्या मात्रा मोजणं हे सोपं होतं. त्यामुळे मुलांना आपण माहिती असणाऱ्या छोट्या छोट्या कविता आधी मात्रा मोजण्यासाठी लघुगुरु कळण्यासाठी म्हणून एक उदाहरणादाखल देता येते. जसं इथे आपण येरे येरे पावसा ही आपल्या सगळ्यांना माहिती असलेली कविता घेतली, तशी मुलांनी लहानपणी म्हटलेल्या कविता किंवा घरात म्हटल्या जाणाऱ्या आरत्या ह्याची उदाहरणं वर्गामध्ये घेऊन मुलांना जर का लघुगुरु हे शोधायला शिकवलं तर त्यांना हा खेळ वाटेल, गंमत वाटेल आणि मग पुढे वृत्त शोधता येणं हे सोपं जाईल. मात्रा वृत्तामध्ये लघुगुरु हा जो काही अक्षरांचा क्रम आहे त्याच्याप्रमाणे मात्रा ठरवून त्याचं वृत्त काय ठरवलं जातं, त्याप्रमाणे आपण दिंडी हे पहिलं वृत्त आता बघूया. त्याच्यामध्ये एकूण 19 मात्रा असतात, म्हणजे लघुगुरु याचा जो काही क्रम असतो त्याची एकत्र बेरीज केली, म्हणजे लघुसाठी एक मात्रा, गुरुसाठी दोन मात्रा, अशा पद्धतीने जर का आपण मोजत गेलो तर ओळीच्या शेवटी एकूण मात्रा ह्या 19 झाल्या की त्याला दिंडी असं म्हणतात. आपण एक उदाहरण बघूयात. घोष होता ज्ञानबा तुकाराम, राऊळाची ही वाट सुखाराम. आता ह्याचे जर का लघुगुरु आपण मांडत गेलो तर घो हा ओ असल्यामुळे शेवटी गुरु झाला, श हा लघु झाला, जे दोन आणि एक अशा मात्रा झाल्या. अशा सगळ्या मात्रा इथे मी मांडून घेतल्या. आता पहिली ओळ आणि दुसरी ओळ याची जर का आपण एकमेकांबरोबर तुलना केली तर ज्या प्रकारच्या मात्रा वरच्या ओळीत आल्या त्या तशाच्या तशाच खाली येतील किंवा पुढच्या ओळीत येतील अशी गरज नसते. म्हणजे इथे घोष यामध्ये पहिल्याची मात्रा दोन आणि दुसऱ्याची एक आहे, इथे उलट आहे, दोन एक मग दोन दोन आणि पुढे मात्र बदलत गेले. त्यामुळे एकत्र ओळीच्या म्हणून एकूण मात्रा या किती या बघायला लागतात. प्रत्येक अक्षराची मात्रा ही पुढच्या ओळीच्या अक्षराशी जुळलीच पाहिजे अशी गरज याच्यामध्ये नसते. म्हणजेच थोडक्यात मात्रा वृत्तामध्ये अक्षर किती आहेत आणि अक्षरांचा लघुगुरु हा क्रम सगळीकडे सारखा आहे का हे महत्वाचं नसतं, तर एकूण ओळीमध्ये आलेल्या मात्रांची संख्या ही महत्वाची असते. म्हणून मात्रा वृत्ताची माहिती सांगताना एकूण मात्रा किती आणि यती कुठल्या अक्षरावर येतो एवढं सांगितलं जातं. आणखी एक गोष्ट ह्या उदाहरणाच्या निमित्ताने आपण बघूयात, तर दोन्ही ओळींच्या शेवटी म हे अक्षर आलंय, म्हणजे ते लघु आहे, म्हणजे त्याची मात्रा एक असली पाहिजे खरं तर, पण मी इथे खाली गुरुचं चिन्ह दिलंय आणि त्याच्या मात्राही दोन दिल्या. तुम्ही जर का कधीतरी आरती किंवा एखादी कविता नीट म्हणून बघा आणि आपल्या असं लक्षात येईल की जर गरज पडत असेल तर काही वेळेला आपण शेवटचं अक्षर हे थोडं लांबून म्हणतो, म्हणजे त्याच्यातला अ चा उच्चार हा अ असा कमी अवधीत करून न संपवता अ असा थोडासा लांबून दीर्घ उच्चारासारखा करतो. त्यामुळे त्या मात्रांची संख्या जर का थोडी जास्त कमी होत असेल तर ती आपल्याला एकसारखी करता येते. त्यामुळे म हे मूलत जरी लघु अक्षर असलं तरी त्याची शेवटची मात्रा कित्येक वेळा आपल्याला दीर्घ आहे असं समजून दोन्ही धरायला लागते किंवा तो दीर्घ स्वर आहे असं समजावं लागतं. आता एक उदाहरण म्हणून आरती घेते. आरती भुवन सुंदराची, याच्यामध्ये आरती हा शब्द आ असा दीर्घ का म्हटला जातो, कारण तिथे मात्रा कमी पडते. आरती असं म्हटलं तर शेवटी त्याचा वेळ कमी पडेल, त्यामुळे आपण कित्येक वेळेला आरत्या म्हणत असताना किंवा भोंडल्याची गाणी म्हणत असताना किंवा पाळणे म्हणत असताना अशा प्रकारे गरज नसताना एखादा स्वर थोडासा लांबून उच्चार करतो तेव्हा एकूण ओळीच्या सगळ्या मात्रा एकसारख्या याव्यात, त्या एक प्रमाणे त्याचा नाद किंवा लय राहावी म्हणून अशा प्रमाणे कधी कधी लघु असताना सुद्धा उच्चार दीर्घ करायला लागतो आणि जिथे आपण तो दीर्घ करतो तिथे त्याची मात्रा दोन अशी धरायची किंवा गुरु अशी धरायची असते. दिंडी या वृत्तामध्ये एकूण मात्रा 19 असतात, तसा त्याचा यती ठरलेला आहे. पहिले 9 मात्रा झाला की यती येतो, म्हणजे 9
अधिक दहा अशी रचना दिंडी या वृत्ताची असते. त्यामुळे घोष होता ह्याच्यानंतर पहिला यती येणार. म्हणजे हे वाक्य म्हणत असताना किंवा ही ओळ म्हणत असताना होतानंतर थोडासा विराम घ्यायला लागतो, थोडासा थांबायला लागतं. राऊळाची ही ह्याच्यानंतर इथे यती येतो. त्यामुळे नऊ मात्रांनंतर पहिला यती आणि पुढच्या दहा मात्रांनंतर दुसरा यती असे साधारणपणे चार चरणांची रचना ही दिंडिया वृत्तामध्ये केली जाते. दिंडिया मात्रावृत्तानंतर आर्या हे दुसरं मात्रावृत्त आपण बघूया. आर्या हे एक प्रसिद्ध मात्रावृत्त आहे. त्याच्यामध्ये पूर्वी तरी मराठीत खूप रचना केली जात होती. विशेषतः मोरोपंत ह्या कवीनी केलेली रचना पुष्कळशी आर्या या वृत्तामध्ये आहे. या वृत्ताचं काय बरं वैशिष्ट्य आहे तर याच्यामध्ये एकूण म्हणजे पूर्ण ओळीत मिळून 30 मात्रा असतात आणि त्याची यती पहिला यती हा पहिल्या 12 मात्रांनंतर आणि त्याच्या पुढच्या 18 मात्रांनंतर पुढचा यती अशा प्रकारे याच्यामध्ये यती येतात. त्यामुळे अर्थातच 30 मात्रा असल्यामुळे ओळ खूप मोठी असते हे उघड आहे. एक उदाहरण बघूयात आपण त्याचं. सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूर पंतांची. त्याच्यामध्ये सुश्लोक वामनाचा एवढ्याच 12 मात्रा होत आहेत. ह्याच्यामधली आपण जर का मात्रांची एकूण रचना पाहिली तर 2-2-1, 2-1-2-2 अशी आहे आणि एकूण 12 होत आहेत. त्याच्यासारखीच ही ओळ बघा, याच्यामध्ये मात्र सगळे दोन मात्रा असणारे म्हणजे दीर्घ उच्चाराचे शब्द याच्यामध्ये आले, पण दोन्हीची एकूण संख्या मात्र 12च राहिली. म्हणजे इथे जिथे एक मात्रा आहे तिथेच खालच्या ओळीमध्ये एक मात्रा असली पाहिजे अशी याच्यामध्ये गरज नाही, एकूण मात्रा या 12 पाहिजे. तसंच तिसऱ्या आणि चौथ्या चरणाच्या मात्रा या एकूण 18 असल्या पाहिजेत अशी गरज आहे. त्यामुळे आर्या हे जे वृत्त आहे त्याच्यामध्ये मात्रांची संख्या ही खूप आहे, ती 30 आहे आणि 12व्या आणि त्याच्यानंतरच्या 18व्या अक्षरावर त्याचा यती आहे, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. शेवटच्या ओळी जर का आपण बघितली तर इथे किंवा आणि तसेच असे दोन पर्यायी शब्द मिलेले. काही वेळेला किंवा या शब्दाच्या जागी तसेच असा शब्द वापरून सुद्धा ही कविता काही जण म्हणतात किंवा सांगितली जाते. त्याचं कारण काय तर किंवा याच्या उच्चारणाला 2+2 म्हणजे एकूण 4 मात्रा वेळ लागतो आणि तसेच याच्यामध्ये अक्षर जरी 3 दिसत असली तरी त्यातली 2 ह्रस्व आहेत आणि 1 दीर्घ आहे, त्यामुळे उच्चारणाला वेळ लागणारा वेळ हा पुन्हा 4 मात्राच आहे. अक्षर किती आहेत यांनी फरक पडत नाही, उच्चारणाचा वेळ म्हणजे एकूण मात्रा किती आहेत हे मात्रावृत्तामध्ये बघितलं जात असल्यामुळे या ठिकाणी किंवा किंवा तसेच हे दोन्ही शब्द चालू शकतात किंवा त्या लयीमध्ये त्या ठोक्यामध्ये ते बरोबर बसतात. अशा प्रकारे मात्रावृत्तातील रचना ही केली जाते. आपण काय शिकलो? लघु म्हणजे ह्रस्व अक्षरानंतर अनुस्वार, विसर्ग किंवा जोडाक्षर येत असेल आणि त्याचा आघात लघु अक्षरावर येत असेल तर ते लघु अक्षर गुरु मानतात. म्हणजेच त्या लघु अक्षराच्या 2 मात्रा समजतात. लघु अक्षरापुढे येणारा अनुस्वार, विसर्ग किंवा जोडाक्षर यांचा आघात त्या लघु अक्षरावर येत नसेल तर त्या लघु अक्षराच्या 2 मात्रा होत नाहीत, त्याची एकच मात्रा धरतात. कवितेतील चरणाच्या अखेरीस आलेले लघु अक्षर जर दीर्घ उच्चारले जात असेल तर ते गुरु समजतात. कवितेचे चरण म्हणत असताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो, या थांबण्याच्या जागेला यती म्हणतात. दिंडी आणि आर्या ही मात्रावृत्ते आपण समजून घेतली. दिंडी वृत्तात 19 मात्रा असतात आणि यती 9व्या मात्रेवर असते. आर्या वृत्तात 2 ओळी असतात. प्रत्येक ओळीत 12 व 18 मात्रांचे चरण असते. यती 12व्या अक्षरावर असते. स्वाध्याय. खाली काही काव्यपंक्ती दिल्या आहेत, त्यांची वृत्ते ओळखून लक्षणे सांगा.
गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुना हिया मिळाल्या. उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले गोरटीला. उठता बहुत्वरेने कोठे जाता असे तुम्हा देवी, पुसती झाली नेणो पुसता जाता पुढे न पदठेवी.